नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन जॉब आला म्हणजे आपण त्याचं नोटिफिकेशन जास्त उपलब्ध करतो. आजचं जे जॉब आहे हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही जी आहे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलची कंपनी आहे. नवी मुंबई इथं ऑफिस आहे इथं द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं. तसे 19 त्याचे वेगवेगळे जे आहे ब्रांचेस आहे, टोटल 19 ब्रांचेस आहे आणि 400 मार्केट्स ॲड्स आहे. तर एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही कंपनी आहे, याची वेबसाईट आहे कॉटन कॉर्पोरेशन .org.in ही याची ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यामध्ये जी आधीची डेट होती ती 2/1 सुरू झाली होती आणि 27/1 ही बंद होणार होती. तुम्ही बघू शकता आता 2 जानेवारीला सुरू होऊन 6 फेब्रुवारीला आता ही एंड होत आहे. तर 6 फेब्रुवारीपर्यंत जी आहे तुम्ही याची क्लोजिंग डेट आहे, तोपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पोस्ट कुठल्या आहे, त्याला एज लिमिट काय आहे आणि नंबर ऑफ पोस्ट किती आहे. असिस्टंट कंपनी सेक्रेटरी याची एक जागा आहे, 32 वर्ष याला अप्पर एज लिमिट आहे, म्हणजेच जास्तीत जास्त 32 वर्ष. कंपनी सेक्रेटरी विथ डिग्री इन लॉ MBA क्वालिफिकेशन विल बी ॲडेड ॲडव्हान्टेज. लॉची डिग्री विथ कंपनी सेक्रेटरी मागितलेला आहे, 1 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे. असिस्टंट मॅनेजर सिव्हिल एक जागा आहे, 32 वयोमर्यादा आहे. BE सिव्हिल मागितलेला आहे 50% मार्क्सनी आणि 1 वर्षाचा पब्लिक प्रायव्हेटचा कशाचा पण अनुभव मागितलेला आहे. असिस्टंट मॅनेजर लीगल 32 वर्ष एक जागा, 5 इयरची डिग्री मागितलेली आहे लॉची आणि 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज एक जागा, ऑफिशियल अनरिझर्व्हडकरिता ओपनमध्ये. याला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ मिनिमम 50% मार्क्स ॲग्रिगेट मागितलेला आहे. शूड हॅव स्टडीड इंग्लिश लँग्वेज अप टू ग्रॅज्युएशन अँड शूड बी वेल कन्वर्सेशन इन हिंदी, म्हणजे हिंदी बोलता आलं पाहिजे कन्वर्सेशन आणि इंग्लिशमध्ये जे आहे ग्रॅज्युएशनमध्ये जो आहे इंग्लिश एक सब्जेक्ट असणं गरजेचं आहे आणि मिनिमम 1 वर्षाचा याला अनुभव मागितलेला आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग HR याची एक जागा आहे, याला 30 वर्ष वयोमर्यादा आहे. याला MBA किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट मागितलेला आहे, याला अनुभवाची गरज नाही आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग 10 जागा आहे, 30 वर्ष याला वयोमर्यादा आहे. याला MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड MBA मागितलेला आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केट 30 जागा आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स याच्यासुद्धा 30 जागा आहे. याला CA, CMA, MBA, MMS आणि MCOM याच्यापैकी कुठलं असेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता. ऑर एनी इक्वेलंट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कॉमर्स डिसिप्लिनमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, MCOM असेल किंवा इक्वेलंट असेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता, किंवा MBA फायनान्स असेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह याच्या 27 जागा, याला BSc ॲग्रिकल्चर मागितलेला आहे, 50% मार्क्स मागितलेले आहे कमीत कमी आणि SC ST PH असाल तर 45% मार्क्स. त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट जनरल याच्यासुद्धा जे आहे याच्या 14 इतक्या जागा आहे, याच्या 20 जागा होत्या. याला 27 वर्ष वयोमर्यादा आहे. BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम रेनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मागितलेलं आहे त्याच पद्धतीनं. आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स याच्या 15 जागा आहे, त्याला 27 इतकी वयोमर्यादा आहे. BCOM मागितलेलं आहे 50% मार्क्स, SC ST असाल PH असाल तर जे आहे 45% गुण. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स टोटल ज्या जागा आहेत त्या 15 इतक्या जागा आहे. हिंदी ट्रान्सलेटरची एक जागा आहे, 27 वर्ष वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएट इन हिंदी विथ इंग्लिश याचं वन ऑफ द सब्जेक्ट मागितलेलं आहे. तशा पद्धतीची ही जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉबच आहे ही. आणि पोस्टिंग जी असणार आहे संपूर्ण भारतामध्ये असणार आहे याच्यामध्ये पोस्टिंग, कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे कंपनी आहे. याच्यामध्ये पे स्केल दिलेला आहे इथे, ॲज पर द पोस्ट वेगवेगळे पे स्केल आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये प्रोबेशन पिरियडसुद्धा असणार आहे 1 वर्षाचा आणि 3 वर्षाचा बॉन्डसुद्धा असणार आहे आफ्टर द जॉईनिंग. याच्यामध्ये SC ST वयामध्ये 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष, PWDL 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन 3 वर्ष प्लस त्यांची सर्व्हिस. ॲप्लिकेशन फी जनरल EWS OBC 750 रुपये ॲप्लिकेशन फी आहे. इंटिमेशन चार्जेस आहे 250 रुपये, असे टोटल 1000 रुपये. SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD यांना ॲप्लिकेशन फी नाही आहे, फक्त इंटिमेशन चार्जेस 250 रुपये इतकी फी आहे. ऑनलाईनच तुम्ही फी पेड करू शकता आणि ऑनलाईन जे आहे तुम्हाला अप्लायसुद्धा करता येऊ शकता. ऑनलाईनच करायचं आहे, cottoncorporation.org याच्यावरती रिक्रुटमेंट टॅबमध्ये जाऊन तुम्ही याला बघू शकता. डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला लिंक देऊन देतो,
जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. एक्झामिनेशन कुठं होईल? आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई किंवा मग नवी मुंबई इथं होईल. बाकी सेंटर जे आहे दुसऱ्या राज्यातील आहे. तर अशी ही जॉब आहे, तुमच्या लक्षात आली असेल. आपण संपूर्ण याच्यामध्ये माहिती बघितलीच आहे. तर असायचं जे आहे ऑनलाइन ऑटो अप्लायचं दिलेलं आहे. स्टेप 1 मध्ये तुम्हाला फिल करायचं आहे पूर्ण, ॲप्लिकेशन नेम, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आणि रिलॉग इन करायचं आहे, क्वालिफिकेशन अपलोड वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे करायचे आहे. तर अशा पद्धतीचं हे जॉब आहे. तर याच्या याच्यामध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या, शेअर करून द्या. अशाच नोकऱ्या मिळवण्यासाठी, रोज चालू घडामोडीचं लेक्चर मिळवण्यासाठी आणि इतर सर्वच तुम्हाला लेक्चर मिळतील. तरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.